तर भाऊंनो, माझे डिझाईनचे पाठीमागचं सिक्रेट काय आहे? जसं की इथल्या एक एक पोस्टला 1000 म्हणजे 1700 परत 1200 असं लाईक जात्यात, त्याचबरोबर इंस्टाग्रामला 9000 झाल्यात, त्याचबरोबर आपलं यूट्यूबला 35000 होणार. तर असं तुम्हाला पण व्हावं आपल्या ह्याचं म्हणजे इंस्टाग्रामचं जेणं वाटत असेल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये कुठलाही इंट्रो कमेंट कुठली घेतली नाही, कारण का आजचा टॉपिक सिरियस आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला नक्की काहीतरी नवीन शिकायला मिळणार. आणि त्याचबरोबर तुम्ही यो आजचा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमचा यो डिझाईन क्षेत्रातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण का आजपासून तुम्ही एक नंबर डिझाईन बनवू शकता. तर विषय बघा, मी डिझाईन हे चालू केली 2018 आणि तेव्हा मी एकदम गचाळ म्हणजे एकदम साधी डिझाईन बनवत होतो, तेव्हा मला काही येत नव्हतं. आणि तेव्हा मार्केटमध्ये एकदम वेगवेगळी होती डिझायनर, ते आता आहेत सोडा पण एवढी नाही आहेत ती, त्या आता म्हणजे डिझाईन करायचं सोडून दिलेलं एकेकांनी एक आहेत, म्हणजे आत्ताची वेगळीच तवा तर सांगवली मी. तर तवाची डिझाईन मी फोनवर करत होतो आणि सिम्पल, आणि आम्हाला काय माहीत नव्हतं म्हणजे HD क्वालिटी काय असते कसं असते. आम्ही पण सगळ्या क्रिएटरना विचारत होतो काय कसं करायचं असते HD क्वालिटी, परत आमची डिझाईन फुटत्या पिक्सॅडमध्ये, असंच तुमच्यागत प्रश्न मला पण देखील पडत होतं. असंच म्हणजे मी पण एक साधारण सिम्पल आणि नवीन या डिझाईन क्षेत्रात आलेला क्रिएटर होतो. तर ग्राफिक्समधला जी पण माहीत नव्हता मला, तेव्हा मी ग्राफिक डिझाईन चालू केलं तर असंच. आणि यूट्यूबला एवढी म्हणजे कोण असं डिझाईन करणारं अजिबात नव्हतं, तेव्हा मी बघायचो ते म्हणजे माझ्याकडे फोन होता, खरं मी बघायचं फोटोशॉपमधलं ट्युटोरियल, खरं माझ्याकडे होता फोन मोबाईलमध्ये. म्हणजे मग मी काय करायचो, एक मिर रॉम म्हणून तुम्हाला माहीत असेल, मिर रॉम म्हणून एक क्रिएटर आहे, एक नंबर आहे. आत्ता हे पिक्सन म्हणजे परफेक्ट 3 परत JPEG मेंटॉर ही आत्ता मी बघायला चालू की म्हणजे मी बघतो आहे आधीपासून, सोडा 19 बघतो पण जावा 18 आधी मी डिझाईन चालू केली तेव्हापासून, तर मी मिर रॉम बघत होतो. तर मला काय वाटायचं ह्यो जे इफेक्ट आहे की नाही हे म्हणजे ते PC मारत होतं नाही, तर मी ते सगळं आता एक एक असं करतात माहिती आहे का, स्प्लिटचं ऑप्शन माहिती आहे का, इकडं अर्धवर इथनं वर ह्याचं चालू यूट्यूबचं चालू आणि इथनं खाली माझं लाईटरूम चालू असायचं, तर तो जे इफेक्ट मारतो आहे तो मी परफेक्ट असा लाईटरूममध्ये मारणार. तर ह्या पद्धतीनं चालू होतं काय, मग विषय काय झाला, मला XYZ मी त्यांचं नाव सांगत नाही सोडा ओके, पण असा एक विषय झाला की त्यांचे डिझाईन मला ढीग आवडत होत्या ओके. आणि असंच मी एकदा मेसेज केला पण रिप्लाय काय आला नाही, मोठे क्रिएटर होते सोडा, नाव सांगत नाही मी, आणि कुणावर कुणाचं पण नाव मेन्शन काय कमेंटमध्ये करू नका, नाव माहीत नाही उगंच काय विषय नाही, वेगळंच आहेत ते इथलं म्हणजे विषयच इथला नाही, म्हणजे आपल्या आत्ता ट्रेंडमध्ये ते नाहीच आहेत ओके. तर त्यांचं सांगवलं मी अजून हजारांनी बोलायला आहे, कारण का त्यांच्यामुळं विषय सगळा झाला आहे, पुढं ऐकांनीट ऐका. तर मग एकदा मेसेज केला काय रिप्लाय नाही, मग डायरेक्ट मग मी म्हणलो भाऊ ही डिझाईन कशी बनवली जरा सांगताय काय, मग तिने काय रिप्लाय दिला, अरे एक शिवीच दिली XYZ शिवी दिली उगीच द्या नको आपण यूट्यूबवर आहे. तर तिने म्हणलो तुला कशाला पाहिजे, तुला काय डिझाईनमध्ये कळते, मी तुझ्या डिझाईन बघितल्यात काय डिझाईनमध्ये आहे तुझ्या, असा विषय झाला. मग मी काही बोललो नाही ओके, मी अजिबात काही बोललो नाही, मी डायरेक्ट बाहेर आलो, डायरेक्ट आपला त्यांचा मेसेज आहे तो म्यूट केला आणि त्यांना मी फॉलो केलं तिथे अनफॉलो केलं पहिला ओके. तर त्यानंतर मग म्यूट केला, ब्लॉक केलं सगळं, मी स्वतः केलं, राहू दे म्हणलं काय अडचण नाही, आत्ता इथनं पुढं बनवायचं. म्हणजे यूट्यूबला मी सगळ्यांचं बघूनच करत होतो आधी, एकदम पूर्वी ओके, यूट्यूबला मी सगळ्यांचं बघूनच करत होतो, त्यामुळं आता म्हणलं मी स्वतःची डिझाईन बनवायची, स्वतःचं काहीतरी बनवायचं ओके. तर माझी स्वतःची पहिली डिझाईन ही आहे, स्वतःची एकदम सिम्पल आहे, अयोध्यापती श्रीरामनवमी एकदम सिम्पल आहे, खरं स्वतःच आहे, मी असं म्हणून सांगतो स्वतःच आहे. तर मी स्वतः बनवली डिझाईन आणि ती टाकली, मग मला भारी वाटलं हां आपण काहीतरी नवीन बन म्हणजे नवीन कराय काहीतरी चालू केलं आहे. आणि मग माझ्या डोक्यात एकच होतं म्हणजे मी आता त्यांनी मला शिवाय दिल्या XYZ, तर मी त्यांना असं म्हणलो नाही हां याच्यापेक्षा मी बाणी करणार असं नाही, मी ठरवलेलं काय फक्त एक नंबर डिझाईन बनवायचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपण त्यांच्या लेवलला जायला पाहिजे ओके. तर असा विषय आहे. तर मी ही डिझाईन बनवली तर जरा चांगली वाटली, परत इथून बघू शकता ग्राफिक डिझाईन लवरनं आपल्याला लाईक मारलं, तवा ही लई मोठी गोष्ट असायची, ग्राफिक डिझाईन लवर परत किंग आपलं ग्राफिक्स किंग हे यांनी जर आपली स्टोरी टाकली एक नंबर, कारण का तवा त्यांचं ट्रेंडच होतं.
खरं आता विषय असा आहे की त्यांच्याकडे आपल्याला लाईक जातात हे विषय बाजून ठेवा. तर असंच चालू गेली. मग कामदा एकादशी जी एक डिझाईन टाकली ही मला लई आवडली. पण कसं झालं, ही मला एकदम आवडली खरं. मी डिझाईन टाकल्यावर का नाही, ह्या डिझाईनला असं मला पाहिजे तसा असा रिस्पॉन्स भेटला नाही तवा. ओके, तर मी डिझाईन टाकत टाकत गेलो. मग हनुमान जयंतीच्या दोन टाकल्या, एक टाकली वाटतं, दोन टाकलेल्या. पण एक मी आर्चिव केली, कारण का एवढी चांगली झाली नव्हती. मग त्यानंतर अल्लू अर्जुनची टाकली. असंच मी काय पण डिझाईन टाकायचो. मग मी ह्या डिझाईन का ठेवल्यात माहिती आहे काय, मला कळावं की मी आधी कसा होतो फोनवर आणि मग त्यानंतर पी सीमध्ये परत आता मी शिकवतो, म्हणजे मी तुम्हाला सांगतो आहे तवा कसा आहे आणि मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करावा, यासाठी मी या सगळ्या डिझाईन ठेवल्यात. नाहीतर मी या सगळ्या डिझाईन डिलीट नाही तर आर्चिव केल्या असत्या, काय हे झालं नसतं. तर मग मी आता माझे डिझाईन काय एकदम गाजन झालं त्या आता ही ज्योतिराव फुलेंची एकदम सिम्पल अशी डिझाईन व्हाल त्या. मग मी काय ठरवलं, म्हणजे मी फॉगचेच करावलो तो बॅकग्राऊंड, फॉग बॅकग्राऊंड सगळ्यांचं. मी म्हणलो मी एक डॉकेट ठेवलो, हे जे करतात की नाही हे सगळं ह्यांच्यापेक्षा काय तर वेगळं करायचं. पण मूवी पोस्टर मी जास्त म्हणजे मिर रोमचं बघत होतो, त्यामुळं मला काय वेगळंच काय तर करावं असं वाटलं. मग त्यानंतर मी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली. ओके, मग मी ह्या डिझाईनसाठी चार दिवस मी आधी विचार करून ठेवलेला, असा असं डिझाईन ही एक नंबर बनवायचा आहे आणि बाकी काही विषय नाही. तर मी चार दिवस आधी अखंड एक दिवस म्हणजे तरी 4-5 तास मी या डिझाईनसाठी घातलं 4 दिवस आधी हां जयंतीच्या. मी डिझाईन करून अशी परफेक्ट डिझाईन करून ठेवली खतरनाक. खरं मी टाकली नाही अजून, इंस्टाग्रामला टाकली नाही. मग मी काय विचार केला, तुम्हाला पण सांगू लागलो मी माझ्या डिझाईन पण बघितला असतीला की जयंतीच्या दोन चार दिवस तर आधीच टाकायची. कारण काय कसं होतं माहिती आहे काय, तुम्ही आता उद्या जयंती आहे पर तुम्ही जर लेट जर झाला म्हणजे कामात असाल तर चालते, पण जवळ डिझाईनला तुम्हाला वेळ आहे आणि तुमची डिझाईन तयार आहे तर दोन दिवस आधीच टाकायची. कारण का की विषय कसा होतो आहे, म्हणजे जयंतीच्या आदल्या दिवशी टाकलं की नाही लई जणांचे डिझाईन पडलेले असतात. म्हणजे जे आत्ता नवीन क्रिएटर आहेत त्यांचं सांगावली मी. ओके, तर लई जणांच्या डिझाईन पडलेले असतात आणि जी आपले डिझाईनला प्रमोट करणारे असतात की नाही पेजेस, त्यांना म्हणजे आपल्या डिझाईनकडे लक्ष जात नाही. त्यामुळे कसं करायचं, 2 दिवस डिझाईन आधी टाकायची इंस्टाग्रामला सांगावली. त्यामुळे कसं होईल की तुमची डिझाईन म्हणजे तुमच्या डिझाईनकडे लई जणांचं लक्ष जाईल आणि मग तुमची डिझाईन बघून मग हां आई जयंती आहे नाहीतर ह्यो उत्सव ते नाही सण आहे त्या मग ती डिझाईन करतील आणि तुमच्या डिझाईनकडे खास लक्ष जाईल. ह्या मुद्यासाठी मग मी डिझाईन टाकली 4 दिवस आधीच, तर 4 दिवस आधी करून 3-3 दिवशी म्हणजे 3 दिवस राहिलेलं तेव्हा टाकली. तर तेव्हा ही डिझाईन ग्राफिक डिझाईन लवर तुम्हाला पेज माहिती असेल तिने बघितली. तर तिने मी काय बोललो नाही, मेसेज नाही काय नाही, तिने डायरेक्ट हायाशी पेजला टाकली, मला मेन्शन तिने केलं. मग मला भारी वाटलं एकदम खतरनाक विषय हार्ड वाटलं. मग जरा तर त्याच पद्धतीने आणि जरा जोश आला, एकदम भारी वाटलं. त्यानंतर मग एकादशी आली, एकादशीचं पण तसंच वरुथीने एकादशी टाकली. मग मी काय केलं, आता आपलं ग्राफिक डिझाईन लवर आपली डिझाईन टाकतात म्हणलं, मग त्यांना पण टँग मारलं. खरं तिने काय टाकली नाही डिझाईन, मग ही डिझाईन ही ग्राफिक स्किनने टाकली. तर ते ढीक मला भारी वाटलं, कारण का मोठ्या पेजने डिझाईन टाकली की नाही जरा भारी वाटते. भले आपल्याला लाईक येऊ देत नाही येऊ देत, फॉलोअर्स वाढत येत नाही फॉलोअर्स वाढत येत, पण कसं असते लोकांपर्यंत डिझाईन पोचली की नाही आपली एक मनाला एक वेगळाच आनंद असतो. जर तुम्ही नवीन डिझायनर असाल तर तुम्हाला माहीत असेल. मग तेव्हा मी फुकट डिझाईन करून देत होतो आधी, एकदम आधी. मग आपल्यात काय तर आहे म्हणलं, नवीन काय तर आहे, त्यासाठी मी म्हणलं काहीतरी वेगळं करायला पाहिजे आणि आपण आपलं आता चार्जेस घ्यायला चालू केलं पाहिजेत. तर चार्जेस तर कोण देत नव्हतं, काय नव्हतं, काय पैसे नव्हतं, पर डिझाईन अशीच फुकट करायची, जयंती दिन आधी टाकायची, व्हॉट्सअपला सोडायची, मित्रांना सोडायची, व्हॉट्सअप ग्रुपला सोडायची. असंच मग जी मित्र स्टेटस ठेवणार प्रथमेश पाटील ग्राफिक्स त्यांनी असं मेन्शन करणार, तर असं विषय चाललेला. मग माझ्या मित्राचा वाढदिवस आला. ओके, या मित्राचा वाढदिवस आला. तर मी म्हणलं आपण आता हे यूट्यूबला बघून शिकालो आहे एक जरा थोडेच तवा, म्हणजे मी जेव्हा माझ्या डोक्यात विचार आला यूट्यूबचा तेव्हा एक थोडक्यातच म्हणजे डिझाईन म्हणजे क्रिएटर होती यूट्यूबला जी बॅनर करत होती, माझ्या म्हणजे डोक्यात विचार आला की आपण पण बॅनर एडिटिंग म्हणजे व्हिडिओ एडिटिंग करावं. म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला नव्हता, पण मित्र होता माझा एक पुण्याचा म्हणजे अनिरुद्ध कुंभार म्हणजे शिवमुद्रा ग्राफिक्स तुम्हाला माहीत असतील,
तर त्यांना मला सांगितला तुझी डिझाईन एकदम भारी असत्या आणि तू यूट्यूब चालू कर. मग विषय झाला यूट्यूब चालू कर. मग मी म्हणलं यूट्यूबमधलं मला काय माहीत नाही, खरं मला काय सगळंच माहीत नाही. मग मी काय करू कसं करू, डिस्क्रिप्शन त्यांना माहीत नाही मला, काय टायटल त्यांना माहीत नाही, परत थंबनेल त्यांना काहीच कसंच करायचं काय माहीत नाही. तर मी काय करू कसं करू चालू यूट्यूब त्यांना म्हणलं मी सगळं सांगतो तू चालू कर फक्त मी सांगतो. मला म्हणलं पहिला मला डिस्क्रिप्शन कसं असतं ते पाठव. मग त्यानं लिंक म्हणजे कॉपी संपूर्ण ह्याची व्हॉट्सअपला पाठवलं, ती मी यूज कर अजूनपर्यंत यूज करतो. खरं आत्ता मी परवापर्वा माझी डिस्क्रिप्शन बदलले सगळी, पण परवापर्वापर्यंत मी हाही डिस्क्रिप्शन वापरतो तीन त्यांना जे पाठवलेला ती. तर मग ती वापरत होतो. मग मला इंट्रोची गरज होती, मग इंट्रो पाहिजे होता. मग जे ऑनलाईन मेकर असतात की नाही इंट्रो, मग त्यानं मी त्याला त्याच्याकडे त्याच्याकडे पी सी होता वाटतं म्हणजे लॅपटॉप होता वाटतं, त्यावर त्यानं मला इंट्रो करून दिला एक नंबर म्हणजे साधाच इंट्रो. जर तुम्ही माझ्या जुन्या म्हणजे डिझाईन बघितला तर त्यावर कळेल तुम्हाला की इंट्रो कसा होता. ओके, तर एकदम साधा असा, एकदम असा पाणी पडलं का तसं ते होतं काय तुम्ही बघून घ्या. तर त्यावरनं मी अशी जर्नी चालू केली. मग झालं सगळं विषय सुरायला लागला, म्हणजे आपलं चॅनल जरा आपलं अथर्व आता एक वर्ष होणार त्या व्हिडिओला 23 तारखेला. तर तो व्हिडिओ टाकला आम्ही, तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, ढेक प्रेम दिलं त्याला. आणि त्या व्हिडिओमुळे माझं सगळं वॉच टाईम कंप्लीट झालं आणि 1K सबस्क्रायबर. यूट्यूबचं क्रायटेरिया काय असतो आहे म्हणजे पैसे येण्यासाठी ना सांगू आली मी, पैसे डायरेक्ट मी मॉनिटायझेशन मिनिटायझेशन तुम्हाला काय कळणार नाही, त्यासाठी मी पैसे येण्यासाठी सांगतो. पैसे येण्यासाठी काय असतं आहे की 1000 सबस्क्रायबर लागतात आणि त्याचबरोबर 4000 तास वॉच टाईम. म्हणजे 4000 तास वॉच टाईम म्हणजे काय की तुम्ही जेवढं माझा आत्तापर्यंत व्हिडिओ बघितला आहे तेवढं सगळं मिळून जे ड्युरेशन आहे आपल्या व्हिडिओचं तेवढी 4000 तास व्हायला पाहिजेत, म्हणजेच 240000 किंवा 20000 मिनटं. एवढी ही लई मोठी गोष्ट होती. मग घरातली म्हणायची की कशाला उगाच काय उगाच बिनाकामाचा व्हिडिओ टाकायला आहे तेन. मी म्हणलो जरा थांबा मी सगळं करतो व्यवस्थित. मग त्या व्हिडिओमुळे सगळं माझं कंप्लीट झालं. मग विषय काय असतो आहे आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन असते त्यासाठी वेळ लागतो आहे. मग त्यानंतर पैसे आता यायला चालू झालं होतं कारण का ॲड लागलेली. मग मी व्हिडिओ बघत होतो यूट्यूबला कारण का फक्त बॅनर एडिटिंगचा व्हिडिओ बघितला असतं तर मला यूट्यूबमधलं काय कळलं नसतं. पण मी व्हिडिओ एडिट म्हणजे यूट्यूबमधलं ह्यांचं मनोज डे परत योगी योगेंद्र त्यांचं त्यांचं व्हिडिओ बघत होतो. ते एक नंबर मला त्यांनी माहिती दिली त्यांचा पण ह्या चॅनेलसाठी वाटा म्हणजे व्हिडिओ बघत होतो हे म्हणजे हे सांगवलं मी. मग त्यानंतर सगळं केलो मी प्रोसेस असते यूट्यूबच्या देन. मग सगळं झालं, फर्स्ट पेमेंट आलं. फर्स्ट पेमेंट किती आलं काय आलं ते सांगत नाही अजून. मी 40000 सांगतो म्हणले सगळं, तर 40000 लवकरात लवकर होतील कारण का ते दिवस जवळ जाय. कारण का आत्ता नुकताच 30000 होतं 32000 होतं, तर एक दोन आठवड्यात फक्त 35000 झालं लगेच. तर असं डीक प्रेम द्यालाय. तर सगळं मी सांगतो. तर सिक्रेट काय होतं तो मेन पॉईंट म्हणजे माझा तो ह्याचा त्यांना शिव द्याय नको पाहिजे होता. जर त्यांना शिव दिला नसता आणि हे काय घडलं नसतं तर मी इथंपर्यंत आत्ता आलंच नसतं. तर हे विषय असतो आहे प्रत्येकाच्या जीवनात टर्निंग पॉईंट असतो आहे. तर आता ही डिझाईन बघू शकताय, ह्या डिझाईन बघू शकताय. तर ही डिझाईन ही फुटल्या पण एकदम बाहेर जर मी फोनमध्ये घेतली आणि झूम करून बघितली आई शपथ म्हणजे मी माझं मलाच एवढं हे करायलं एक नंबर डिझाईन बनलं भावानं. आता काय सांगू खरी इंस्टाग्रामला टाकलं फुटत्याच नशीबच फुटक आहे आमचं. तर ही डिझाईन मी संकट चतुर्थीची असंच करत बसलेलो तेव्हा मी काय चालू केलं नव्हतं वाटतं. म्हणजे हे काय बरं यूट्यूबला आपलं कंटिन्यू आत्ता जी सिरीज आहे ती चालू केली नव्हती. मी असंच करायला बसलेलो. मी एक दुसरा गणपती बाप्पा सुचवलेलं असंच ती केली. खरं डिझाईन अजिबात आवडली नाही अजिबात. मग मी म्हटलं आपल्या चॅनेलवर डिझाईन पड आपल्या ह्याच्यावर कशावर आपल्या मोबाईलवर डिझाईन पडणार आहे म्हणजे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला तर काहीतरी नवीन करायला पाहिजे. असं सारी डिझाईन करून चालणार नाही कारण का आपलं फॉलोअर्स 1000 आहेत. तर आपल्याला बघून आपली जी फॅमिली आहे ती इन्स्पिरेशन घेते आणि तशी डिझाईन बनवण्याचा म्हणजे कल्पना घेते त्यातनंच. तर आपली डिझाईन चांगली व्हायला पाहिजे त्यामुळं ती डिझाईन कॅन्सल केली. दुसरं गणपती बाप्पा घेतलं, दुसरं सगळं केलं, वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला, झेंडं बिंडं जरा. मग मी कॅलिग्राफीसाठी एक तास घालवला संकट माझ्या मनासारखी येणं झाली कॅलिग्राफी रात्रीच 12 असं विषय असतो आहे. मग असं डिझाईन करत करत आत्ता इथंपर्यंत आलो आहे आणि एवढं डिक प्रेम दिला आहे आणि एवढं डिक सपोर्ट दिला आहे.
तर त्यासाठी मनापासून धन्यवाद. लवकरच आपले 10,000 होतील आणि लवकरच आपले 40,000 होतील. 35,000 काय आता आपले 34,900 कितर झाल्यात. आता 35,000 काय होतील जवळपास. खरं 40,000 व्हायला जरा वेळ लागेल. लवकरच होतील. मग असं असं आपण स्टेप बाय स्टेप पुढं जायचं असते. लई पण अपेक्षा करायची नाहीत. आणि जे आपल्याला सपोर्ट करणारे ते आपले असतात. आणि जे सपोर्ट करणारे नसतात ते नसता मज्जा घ्यायला आणि मज्जा बघायला आलेले असतात. आणि जे सपोर्ट करणार नसतात, सबस्क्राईब करणार नसतात, तीच हेट कमेंट देतात, तीच सगळं हेट पसरवतात आपल्या यूट्यूब चॅनलला. की असंच काय पण आता मी कमेंट वाचत नाही. नेक्स्ट ट्युटोरियल बनूया यावर हेट कमेंटला. ओके, तर आजचं ट्युटोरियल कसं वाटलं मनापासून सांगा आणि कमेंट करा. आणि आज जरा सिरियस टॉपिक होता त्यामुळं आपण कमेंट घेऊ शकलो नाही. आणि अजून एक कमेंट आलती की मी फक्त माझ्या म्हणजे तारीफ म्हणजे काय म्हणतात त्याला माझं जे वाह वाह करतात त्यांच्याच मी फक्त कमेंट घेतो आहे. तर भाऊन असं नाही आहे काय. कारण काय माहिती विषय आला आहे माहिती आहे काय. ज्यांच्या मी डिझाईन घेतो आहे की नाही मग ज्यांच्या कमेंट घेतो आहे ती परत जर तिनेच प्रश्न विचारला का नाही मग त्यांना उत्तर कसं द्यायचं. ज्यांनी दुसऱ्या डिझाईन म्हणजे दुसऱ्या मोठ्या मोठ्या कमेंट टाकल्यात म्हणजे ज्यांनी टाईम वाया घालवला आहे त्या कमेंटसाठी लिहायला ती कमेंट तर त्यांच्या वाचायला पाहिजे कमेंट. एक दोन वेळेच्या वाचून काय प्रश्न असेल माहीत आहे परंतु कॉमन प्रश्न असतो जे सगळ्यांनाच प्रश्न पडत असतो आणि त्यावर मी ट्युटोरियल बनवते. त्यामुळे काही काळजी करत जाऊ नका. मी सगळ्यांचे कमेंट उचलत जाईन भले प्रश्न असू देईल नाही तर माझे हे असू देईल. ओके, तर आजचं ट्युटोरियल आवडलं नक्की लाईक शेअर कमेंट आणि भावाला एक सपोर्ट करा. बाय, काळजी घ्या, टेक केअर, कोरोना वाढायला आहे, मास्कचा वापर करा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, त्याबरोबर मित्र परिवाराची तर जास्त करून काळजी घ्या कारण आमचे पण मित्र आहेत. म्हणजे काळजी घ्यायला सांगितलं आहे मी सगळ्यांना. काय मदत लागली तर मला सांगा, मी कुठली पण मदत असू देईल. ओके, कुठली पण सांगावली मी डिझाईन सोडून कुठली पण. ओके, तुम्हाला कळत असेल तर मी करतो, काय अडचण नाही. ओके, तर बाय, लवकरच भेटू उद्या.